पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं पकडलंय. त्याच्याकडून 11,80,000 रुपयांचं 118 ग्रॅम MD जप्त करण्यात आलंय. मोहम्मद फारूक मोहम्मद उमर टाक असं अटक केलेल्या अंमली पदार्थ तस्कराचं नाव आहे. याबाबत दहशतवाद विरोधी पथकानं दिलेल्या माहितीनुसार पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौक रस्त्यावर एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून मोहम्मद टाक याला पकडलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 11,80,000 रुपयांचं 118 ग्रॅम MD अंमली पदार्थ सापडलाय. त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, 2,590 रुपये रोख, आधार कार्ड, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.